नाही मोनिका नाही, यापुढे मला तुझ्या बरोबर संसार करता येणं शक्य नाहीये। मी या घरात तुझा पती म्हणून नाही राहू शकत। आणि त्याहीपेक्षा सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऐश्वर्याचा पिता म्हणून मला असं वाटतं की तू इथे राहिलीस तर तिचं भवितव्य धोक्यात येईल, म्हणून आपण दोघांनी वेगळं होणं फार महत्वाचं। आय वॉन्ट डिवोर्स, मला घटस्फोट हवाय। इथे का आलात मोनिका? मी इथे खोट्या कारणांची मला आवश्यकता वाटत नाहीये। तुम्ही इथून जा प्लीज, माझ्यासाठी, साहेबांसाठी। तुमच्या भावना मला कळतात मिसेस खामोलकर। तरी तुम्ही इथे यायची हिम्मत केली का? मला वाटतं आपण हे सगळे इकडे शांतपणे बसून बोलू शकतो। मला त्याची गरज वाटत नाहीये, तुम्ही इथून जा। जाणार तर आहेच, कारण कोणीतरी म्हटलंय की एखाद्याच्या आयुष्यात सुखाची रांगोळी घालता येत नसेल तर निदान त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी तरी करू नये। हे तुम्ही बोलताय? तुम्ही बोलताय मिस्टर देशपांडे? हेच तुमचं कोणी ऐकत असेल ना बोलणं तर त्याचं ऊर फुटेल, भरून येईल। मिस्टर अविनाश देशपांडे, मी माझ्या आयुष्यातून तुम्हाला कधीच हद्द पार केलंय आणि म्हणूनच आज मी सुखात आहे, पूर्णपणे सुखात। आनंद वाटला, खूप आनंद वाटला ऐकून। पण जी माणसं खरोखर सुखी असतात, तृप्त असतात, ती आपण सुखी आहोत म्हणून जाहिरात नाही करत। अविनाश प्लीज, मला वाटतं हे विषय आपण इकडेच थांबवूया, कारण माझं इकडचं येणं अत्यंत अपरिहार्य आणि आवश्यक आहे म्हणून आलोय। आणि ज्या कारणासाठी मी इकडे आलोय त्या कारणासाठी हे आरोप, हे शब्दांचे खल वाद संवाद करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये। तेव्हा झाली तेवढी प्रस्तावना पुरे आहे, आपण सर विषयावर बोलूया, म्हणजे तुम्हालाही बरं आणि मलाही इकडून जायला बरं। मी मगाशीच म्हटलंय की मी अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायला इकडे आलेलो आहे आणि आमच्यामध्ये महत्वाचे विषय उभारून बोलण्याची पद्धत नाही। मी बसलं तर चालेल? खानोलकरांच्या घराला दारात आलेल्या माणसाचा आदर तिथे करता येतो, पण हे सगळं त्या माणसावर अवलंबून असतं। बसा। Thanks. जे काय बोलायचं ते बोला आणि इथून जा। अविनाश तुझी शपथ, ऐश्वर्याची शपथ, तुझ्या मनात जे काय आहे तसं खरंच काही घडलेलं नाही रे। खोटे रे, खोटे, साफ खोटे। अगं कोण विश्वास ठेवेल सांग ना, कोण विश्वास ठेवेल? अगं ऑफिसमध्ये मी 5 लाखांचा फ्रॉड केला म्हणून माझ्यावरती खोटा आरोप आला आणि त्या खोट्या आरोपापाई मला तुरुंगात घालण्यात आलं। प्लीज अविनाश, मी जे विसरायचा प्रयत्न करते पुन्हा पुन्हा तू ते माझ्यासमोर बोलू नको। अगं कसं विसरू सांग ना, कसं विसरू? तू माझी बायको, एक मध्यम वर्गीय स्त्री, माझ्या जामिनासाठी लागणारे 5 लाख रुपये एका दिवसात कशी काढून करू शकतेस? नाही बघ मोनिका, मोनिका, हा जर 20-25 हजारांचा प्रश्न असताना तर मी समजू शकलो असतो, पण ऑफिस मधल्या कुणीतरी खानोलकर नावाच्या साहेबाच्या मदतीने तू एवढे पैसे उभे केलेस, 5 लाख। 5 लाख? 5 लाख? ओ माय गॉड, मी 5 लाख रुपये कसे उभे केले माझं मला माहिती? तुला सोडवलं घरादाराची इज्जत अब्रू वाचवण्यासाठी,
आपल्या आयुष्याच्या मनावर काही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून मी आय नो मोनिका, मी ते नाकारत नाहीये. अरे मग तू माझ्यावर असं घालायला आरोप का करतोय? हे बघ विनाश, संशय माणसाचं सगळ्यात मोठा शत्रू आहे रे. हा शत्रू माणसाचं घर, दार, संसार, माणसं सगळं उद्ध्वस्त करतो, माती माती करतो आयुष्याची. अविनाश आवत तू मला मार झोड काय वाटतं ते बोल, पण जे मी केलेलंच नाहीये त्याच्यावरून तू माझ्यावर ब्लेम का करतोय? जे पाप माझ्या हातून कधीही घडलेलं नाही, ह्या पुढेही कधी घडणार नाही, त्या न केलेल्या पापावरून मला छळतोस का तू असं? हे बघ अविनाश, प्लीज तू माझ्यासाठी मारत ना जरा दोन मिनिट. अविनाश मी तुझ्यावर खरंच प्रेम करते रे. तुझ्यासाठी मी माझी सगळी माणसं तोडली, माझं माहेर तोडलं, मम्मी पप्पांना दुखवलं, आणि आज इतके वर्ष संसार केल्यानंतर माझे चारित्र्यावर असं घाणेरडे आरोप करतोस? नाही, मला या गोष्टी सहनच होत नाही. त्यापेक्षा मी मरण पत्करणपणे आपलं नाही सहन करणार. मोनिका मोनिका, जी माणसं सच्ची असतात, ज्यांच्या भावना सच्च्या असतात, त्यांना असल्या खोट्या दाखल्यांची गरज भासत नाही. अगं आजपर्यंत तुझी नजर ती खरं बोलायची, पण बघ बघ आज त्याच नजरेमध्ये किती अपराधीपणाचे भाव आहेत. बघ बघ, हजार का सांगूनही तुला मी अजूनही तशीच वाटते. अजूनही तुला त्या न केलेल्या पापाचे भाव माझ्या डोळ्यात दिसतात. मी बायका आणि त्या प्रेमाशी आम्ही शेवटपर्यंत एकनिष्ठ असतो. आपल्या सगळ्यात आवडत्या माणसाची प्रतारणा करण्याचा विचारही आम्ही कधी करू शकत नाही. उगाच खोट्या शब्दांचे बुडबुडे निर्माण करून स्वतःची आणि त्याच्याबरोबर माझी ही फसवणूक करू नकोस, प्लीज. नाही नाही मोनिका नाही, यापुढे मला तुझ्या बरोबर संसार करता येणं शक्य नाहीये. मी या घरात तुझा पती म्हणून नाही राहू शकत. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऐश्वर्याचा पिता म्हणून मला असं वाटत की तू इथे राहिलीस तर तिचं भवितव्य धोक्यात येईल, तिचा भविष्य काळ काळोखाच्या खाईत लोटला जाईल. म्हणून आपण दोघांनी वेगळं होणं असं मत. आय वॉन्ट जोस, मला घटस्फोट हवाय. बोला बोला मिस्टर देशपांडे. कशी आहेस? मुद्द्याचं बोललात तर मी बरी असेन. तरीही मिस्टर देशपांडे प्लीज, मी खरंच इकडे एका महत्वाच्या कामासाठी आलो. माझा पत्ता मिळाला नाही, म्हणजे मिळवायला तसा बराच त्रास झाला, पण सरते शेवटी मिळाला. त्याच काय झालं की मी तपशिलात मला इंटरेस्ट नाहीये. बोला. मी एक विनंती करायला आलेलो आहे, कारण प्रश्न ऐश्वर्याच्या आयुष्याचा आहे. ऐश्वर्या? मी काय करू शकते? तू खूप काय करू शकतेस. अगं आपली पोर आपली मोनिका प्लीज, आपली आपली पोर आयुष्याच्या अशा एका वळणावरती उभी आहे की जिथे तिला तुझी खूप गरज आहे. तुझ्या एका कृतीनं तिच्या आयुष्यामध्ये खूप काही घडू शकेल. खूप काय माझ्यामुळे? पण माझी अपवित्र सावली तुमच्या मुलीवर पडली तर तिच्या मनावर विपरीत परिणाम होईल. मी ही अशी आपल्या नवऱ्याला तुरुंगात जायला लावू नये म्हणून गैरमार्गाने 5 लाख रुपये उभी करणारी, आणि हे 5 लाख रुपये उभी करण्यासाठी आपल्या बॉस बरोबर गैरसम माझी जर अपवित्र सावली तुमच्या मुलीवर पडली तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला वाटत असंच काहीतरी तुम्ही तेव्हा बोलला होतात ना मिस्टर देशपांडे? कबूल आहे,
तेव्हा मी बोललो होतो कबूल आहे, पण तेव्हा आणि आज याच्यामध्ये बरंच पाणी वाहून गेलंय. मला मान्य आहे जे झालं ते विसरता येणं शक्य नाहीये, तुलाही मलाही. तरी सुद्धा आपल्या ऐश्वर्यासाठी फक्त एकदाच, फक्त एकदाच प्लीज. छान छान वाटतंय मला, छान वाटतंय तुम्हाला असं काकुळतीला आलेलं बघून, माझ्याशी मनधरणी करताना बघून. मिस्टर देशपांडे, तेव्हाही मी तुमच्याकडे अशीच काकुळ. हा प्लीज प्लीज फॉर गॉड सेक. ओ ऐसी यातना होत आहेत नाही का खूप, हा मरण यातना वगैरे. अग आपल्या ऐश्वर्याचं लग्न ठरलंय. ऐश्वर्याचं लग्न ठरलं. ऐश्वर्याचं कारण पुढे करू नका, मतलबाचं बोला. नाही का, यात माझा काही मतलब नाहीये. आपल्या ऐश्वर्याचं खरोखर लग्न ठरलंय, पण तिच्या आजीसासऱ्याने एक विचित्र आत घडली. त्यांचं म्हणणं आहे की तिच्या सख्ख्या आईनं कन्यादानाला हजर राहायला हवं. गुड गुड जोक. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर ही अशी विचित्र आट, आणि ते ही सगळं माहीत असत ना. कोण विश्वास ठेवे प्लीज, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगं ही अट ऐकल्यापासून पोर नुसती रडवेली झाली आहे, खाण्यापिण्याची शुद्ध राहिली नाहीये ती. कपाची पोर. ऐश्वर्या ऐश्वर्या प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. कसं शक्य आहे नानी? अगं अगं आपण यातून काहीतरी मार्ग काढूया. तरी माझी समजूत खात आहे, अजूनही मी तुम्हाला शाळेत जाणार एवढीशी तुमची सोनू वाटते. नाही डॅडी, फार लवकर समज आले मला. ऐश्वर्या बेटा, तरीही मला वाटतंय की यातून काहीतरी मार्ग नक्की निघेल. पण कसा? मम्मीला तुम्ही कुठे शोधाल? अहो गेल्या 10 वर्षात तिचा काही संपर्क नाही, आणि तिला कधी मलाही भेटावं असं वाटलं नाही. नाही डॅडी, आणि आता भेटल्यावरती ती हे सगळं मान्य करेल नाही, कारण तुम्ही 1 हट्टी तर मम्मी 7 हट्टी. तरी सुद्धा मला वाटतंय की तुझी मम्मी इकडे नक्की येईल. अगं हवं तर मी जाऊन तिला भेटेन, तिला विनंती करेन, तिच्या पाया पडेन. नाही डॅडी, तुम्ही असं काहीही केलं मला आवडणार नाही. माझ्या स्वाभिमानी डॅडींनी एका अहंकारासमोर झुकलेलं मला नाही आवडणार. अगं बेडे, अगं कोण अहंकारी, कोण स्वाभिमानी? ऐश्वर्या ऐश्वर्या बेटा, तुला मी सांगते, जगाच्या दृष्टीने कोण चूक आहे कोण बरोबर हे बघण्याची मला गरज वाटत नाही, कारण मला कळायला लागल्यापासून जपणारे हात तुमचेच होते. मला आईची माया प्रेम सकळ सकळ तुम्हीच दिलं डॅडी. जग तुम्हाला दोषी ठरवे, पण मी तुम्हाला कधीही दोष देणार नाही डॅडी. माणूस चुकतो, पण त्याच्या चुकांचा भाव करून आपलं घर आपली माणसं सोडून जाणाऱ्या माणसांना मी कधीही माफ करणार नाही डॅडी. अगं यात तुझ्या मम्मीचा काही दोष नाही आहे, सगळा दोष माझा आहे. अगं बेटा, तुझी मम्मी तुझ्यापासून नाही का दूर गेली? मी तुला तुझ्या मम्मीपासून दूर केलं, कारण संशयाचं भूत, संशयाचं विष माझ्या मनात माझ्या विचारात सर्वत्र पसरलं होत. जेव्हा ते विष उतरलं ना, तेव्हा डोळे उघडले, तेव्हा वेळ निघून गेली होती.
आणि तुझी मम्मी सुद्धा। पण तरीही डॅडी, तुम्ही तिथे जाणं आणि माझ्यासाठी अपमान सोसणं मला नाही पटत। नाही डॅडी, डॅडी मी हे लग्न मोडतीये। ऐश्वर्या, ऐश्वर्या बेटा, युवा प्लीज लिसन टू मी, लिसन टू मी बेटा। हा बेटा डॅडी, ए अगर अगर एका अविचारापायी माझा संसार उद्ध्वस्त झाला, माझं घर तुटलं, जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं ती मोनिका मला दुरावली, आणि तुला आई वाचून एकटीला मोठं व्हावं लागलं, अगं हे एक अविचार आयुष्यामध्ये एवढ्या उलटापालटी करू शकतो हे तू एवढं सगळं स्वतःच्या डोळ्याने बघितलंयस, तरी सुद्धा तुला पुन्हा तेच अनुभवायची इच्छा। डॅडी मी काय करू, सांगा ना, मला श्रीकांत हवाय, त्याच्याबरोबर लग्न करायचंय, पण त्याचबरोबर तुम्हाला अपमानित झालं नाही बघायचंय हो, सांगा ना डॅडी, डॅडी मी काय करू। हॅलो, हा कसा झाला प्रवास तुमचा, औषधं घेतली का? हा हो हो हो, मी पण वेळेवर औषधं घेत। हा बरं बरं बरं, मिस्टर अविनाश देशपांडे आले तिकडे, म्हणे त्यांचं काही एक प्रॉब्लेम आहे। हा बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आल्यावर बोलू आपण। गुड नाईट, टेक केअर। मग लग्नाला येणार आहे नक्की ना? दुसऱ्याला गृहित धरणं, दुसऱ्यावर संशय घेणं, आपलं तेच खरं करणं, या जुन्या सवयी अजून तुमच्या गेलेली दिसत नाहीत मिस्टर देशपांडे। सुंद जायला तरी पेळ का काय म्हणतात तो अजून कायम आहे। मिस्टर देशपांडे, मी तुमच्याशी एकदाच आणि शेवटचं बोलणार आहे। माझं बोलणं झाल्यावर मला कुठल्याच प्रकारचा वाद आणि चर्चाही नकोय, आणि माझा निर्णय ऐकल्यानंतर तुम्ही इथून निघून जायचं आणि पुन्हा कधीही इकडे यायचं नाही। मोनिका, मोनिका प्लीज। मिस्टर देशपांडे, मी लग्नाला येत नाहीये। डॅडी, डॅडी मम्मी येणार ना लग्नाला? ओह हो माय स्वीटहार्ट, कम ऑन, गेस गेस, तुला काय वाटतं? ओ डॅडी प्लीज, मी तर निळ्या वापरीत तरी नो गेसिंग बिझनेस। तुम्हाला माहितीये तुम्ही गेल्यापासून माझं चित्त थारावर नाहीये, अस्वस्थ होते मी, आणि ना तुम्ही मलाच काय विचारताय काय वाटतं म्हणून। सांगा ना डॅडी, काय म्हणाली मम्मी, कशी आहे ती, म्हणजे तिने तुमचा अपमान नाही केला, हे सगळं ऐकल्यावर तिने काय म्हणाली सांगा। हो हो हो, किती किती प्रश्न। ए वडा भाई, अगं आता नुसते प्रश्नच विचारणार आहेस की या बापाला एखादा ग्लास पाणी सुद्धा आणून देणार आहे? ओहो डॅडी, बघितलं हे असं झालं माझं टेन्शन मुळे, सॉरी आता आणते। ओके डॅडी, डॅडी नाव टेल मी द ट्रुथ। ट्रुथ? या 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 ट्रुथ। सो मी लॉर्ड, ट्रुथ इज सत्य, सत्य फक्त एक आणि एकच आहे। आमच्या एकुलत्या एका लाडक्या ऐश्वर्या राणीच्या लग्नाला तिची मम्मी आवर्जून हजर राहणार आहे, अगदी भुल्या पहाटे। रिअली डॅडी? इतक्या लवकर कशी मम्मी तयार झाली? कशी झाली 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 म्हणजे कशी काय झाली ते मलाही माहिती नाही, पण तयार झाली। अगं अगं, मला म्हणाले की तुमच्या चुकांचं प्रायश्चित्त माझ्या लाडक्या सोनूला मी का द्यावं। येणार येणार, तुझी मम्मी लग्नाला नक्की येणार। मम्मी लग्नाला येणार आहे? मम्मी माझ्या लग्नाला?
करणार, कल्याण करणार दाडी, तरी तुमच्यामुळे होत आहे दाडी, मी मरेपर्यंत तुमचं उपकार कधी करणार नाही बोलायचं. मोनिका प्लीज स्वतःला आवर. नाही मला नाही जमणार. खरं मी तुझ्या भावना जाणतो, पण मी तुझ्यावर जबरदस्ती नाही करणार, तुला गृहितही जाणार नाही, पण तरी सुद्धा तरीही कानोलकर तरीही तरी मला वाटतं की तू लग्नाला जावंस, किंबहुना आपण दोघही जाणार आहोत. तुम्ही पण कानोलकर? येस ऑफकोर्स. हे बघ मोनिका, मी फक्त इतकंच जाणतो की ऐश्वर्या तुझी, तुम्हा दोघांची मुलगी आहे, आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडलंय ना त्याचे पुरेपूर परिणाम त्या पुरीनं इतकी वर्ष भोगलेली आहेत, आणि तिच्या आयुष्यातल्या या महत्वाच्या वळणावर, एका निर्णायक वळणावर तिला तुमच्या मदतीची गरज आहे, आणि ती करणं तुमचं कर्तव्य आहे. लक्षात ठेव, कधी कधी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असत. खानोलकर मला हे सगळं पटतंय, पण मला मनापासून नाही जावं असं वाटत. प्लीज तुम्ही गैरसमज करून. नो नो नो, यु आर रॉंग. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि मोनिका, एक गोष्ट कधी विसरू नकोस, मरणाद्वारी आणि तोरणाद्वारी कधीही वैर ठेवू नये. आणि ती तर तुझी पोटची पोर आहे. मला वाटतं या गोष्टीचा तू अगदी शांतपणाने विचार कर, एकटीनं स्वतःशी आणि मगच का तू निर्णय घे. नाही खानोलकर, मी लग्नाला जाणार नाही. मोनिका, तुमचे माझ्यावर आभाळ एवढे उपकार आहेत, मी ते कधीही नाकारत नाही आणि नाकारणारही नाही. फक्त केवळ एवढ्याच एका गोष्टीमध्ये मी तुमचंच काय पण कोणाचंही ऐकणार नाही. त्यासाठी मला हवे असलेले वाटेल ते परिणाम भोगायची माझी तयारी आहे. पण मी नाही जाणार लग्नाला, नाही मला जमणार. डॅडी, मम्मी खरंच येणार आहे ना लग्नाला? की त्या दिवशी मला बरं वाटावं आणि लग्नात विघ्न येऊ नये म्हणून तुम्ही असं सांगितलं. हॅलो, हा कोण बोलतोय? ऐश्वर्या. हा, श्रीकांतचा आजोबा बोलतोय मी. हा, मुहूर्ताला फक्त 15 मिनिटं राहिलेली आहे. तुझी आई आली का? हे बघा, माझं नाव सोमनाथ राजे. राजे, मी पूर्ण चौकशी केलेली आहे. तुझी आई लग्नाला येणार नाही, तरी 15 मिनिटं मी थांबायला तयार आहे. जर 15 मिनिटांमध्ये तुझी आई आणि तुम्ही इथं आला नाही तर हे लग्न मोडलं म्हणून समजा. ऐशो बेटा, काय विनाश? खानोलकर सर, आपण मम्मी त्यांना काय घेऊन आलात ना? बघितलं त्यांनी सांगितलं होतं मम्मी नाही येणार. शेवटी जे व्हायचं होत तेच झालं. मम्मी नाही आली लग्नाला. मम्मी, मम्मी, नाही नाही.
अशा सुद्धा प्रसंगी असं नाही बोलायचं. मी आले ना बघा सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. थँक यू, थँक यू व्हेरी मच. इट्स ऑल राईट. मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, तेवढ्यासाठीच मी जातीने इथं आलेलो आहे. आजोबा मग मी आली आता मुहूर्त नाही टळून जाणार. ते मला ठाऊक होतं बेटी. अगं तुझ्या एवढी तुझ्या वयाची मम्मी होती ना, तेव्हापासून जाणतोय मी तिला. मोनिकाचे वडील आणि मी अगदी चांगले दोस्त होतो. आज त्या मैत्रीचं रूपांतर नात्यात होत आहे. म्हणून तर मी तुला आजच्या काळामध्ये ही जगावेगळी अट घातली. तुझ्या कन्यादानाला तुझी आई हजर असली पाहिजे असं मी तुला मुद्दा म्हणून सांगितलं. मोनिका पोरी, मला माहित आहे संशयाच्या एका वादळानं तुझं अख्खं घर उद्ध्वस्त झालं. त्यातही तू तुझं पावित्र्य आजपर्यंत जपलंस. त्याला या खांगोलकर साहेबांच्या सारख्या देव माणसानं गेली 10 वर्ष तुला साथ दिली. त्यावेळेला चुकलं खरं, पण कोणाचं त्याचा खल करण्याची ही वेळ नाही. अगं या अविनाशचं तुझ्यावरती इतकं प्रेम आहे. या तुझ्या बेटीला त्याने ज्या मायेनं प्रेमानं वाढवलं त्यानंच ते सिद्ध झालेलं आहे. त्यावेळी न अविनाशचं चुकलं होतं न तुझं चुकलं होतं, फक्त परिस्थितीचं. पण आज मात्र या घटनेला या तुमच्या मुलीच्या कन्यादानासाठी तुम्ही दोघांनी हातात हात घालून या घराच्या बाहेर पडायचे ही माझी आज्ञा आहे. आणि त्या आज्ञेची अंमलबजावणी करण्याची संधी या नम्र सेवकाला मिळावी ही नम्र विनंती. विनंती मान्य.